देवेंद्र जी, तुम्ही आता शाश्वत धर्म आणि अपधर्माचं सांगितलं, तर तुम्ही शाश्वत धर्म पाळला नव्हता, भल्या पहाटे तुम्ही शपथ घेतलेली, तर त्यावेळेला मग हे जे कॉन्ट्रोवर्डिक्टरी तुमचं स्टेटमेंट आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तोही अपधर्मच होता आणि मी त्याचं अतिशय स्पष्टपणे सांगितलं की एखाद्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर राजकारणात मरता येत नाही, जिवंत राहावं लागतं. जिवंत राहिले तर तुम्ही बदलाही घेऊ शकता, जिवंत राहिले तर तुम्ही परिस्थिती बदलू शकता. त्यामुळे त्यावेळी मला योग्य वाटलं जिवंत राहण्याकरता की यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय तर मी याला असंच उत्तर दिलं पाहिजे. संधी आली ते केलं. त्याच्यानंतर हे स्पष्टपणे सांगितलं देखील की ते नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं. हे सांगण्याची हिंमत देखील माझ्यामध्ये आहे की ते नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं, पण त्यावेळेस वाटलं योग्य आहे, केलं. 2017 तुमचा असाच प्रयत्न चालू होता. 2017 संदर्भात आता तसं तर मी म्हटलं जो बीत गई वो बात गई, पण तरी आशिष शेलारांनी ते सांगितलं आहे म्हणून एवढंच सांगतो. 2017 प्रयत्न एवढाच होता की काँग्रेसला एकटं पाडायचं आणि नॉन काँग्रेस सगळा एक होऊ शकतो का, असा देशभरात एक प्रयत्न चालला होता. त्या प्रयत्नातला तो एक प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी होत होता, परंतु त्यावेळी शिवसेना नको अशा प्रकारचा विषय आला आणि आम्हाला शिवसेना हवी होती म्हणून तो निर्णय होऊ नाही शकला. पण मुनगंटीवार परवा असं म्हणाले की आम्ही आता त्याचं प्रायश्चित्त घेतोय आम्ही, ते त्यावेळेला राष्ट्रवादीशी युती न केल्याचं. प्रायश्चित्त वगैरे नाही, मुळात असं आहे की अगदी शब्दांवर जाऊ नये. मुनगंटीवारांच्या बोलण्याचा आशय एवढाच होता की त्यावेळी मित्र आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नाही त्यांच्याशिवाय करणार नाही, आणि त्यांच्यावर जेव्हा वेळ आली त्यावेळेस त्यांनी आम्हाला धोका दिला, एवढाच आशय त्याचा घेतला पाहिजे. आता तुम्ही बोलताना म्हणालात की राजकारणात जिवंत राहावं लागतं, जिवंत राहिलं तर बदला घेऊ शकतो, तर आता हे जे काही चाललंय ते बदला घेण्याचं, बदला या शब्दाला अगदी आपण पकडून राहण्याचं कारण नाही आहे. राजकारणातला बदला एवढाच असतो, इट इज अ स्वीट रिव्हेंज. अँड व्हॉट इज अ स्वीट रिव्हेंज? या सगळ्या तिघाही लोकांना परास्त करून आमच्या भरोश्यावर, एकट्याच्या भरोश्यावर या महाराष्ट्रात सरकार बनवून दाखवू, हा बदला असेल.